जव्हार शहरातील प्रारूपा आराखडा नगर परिषदेमार्फत शहरातील जनतेला अंधारात ठेवून तयार करण्यात आला. दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या नगरपालिका सभेमध्ये जव्हार शहर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. विकास आराखड्यास मंजुरी देण्यासाठी बनवण्यात आलेली कमिटीचे सदस्य सभेत उपस्थित होते, परंतु विकास आराखडा काही कमिटी सदस्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी अद्याप आराखड्यावर स्वाक्षरी केलेली नाही. तसेच तयार केलेला आराखडा नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींना माहिती असणं गरजेचं असतं, परंतु नगर परिषद नगराध्यक्ष महोदयांनी समिती सदस्यांना अंधारात ठेवून हा आराखडा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच सदरचे आराखड्याची प्रसिद्धी स्थानिक पेपरात देऊन प्रसिद्धी करणं जरुरी असतं असं काही एक न करता शहरातील जनतेला विश्वासात न घेता मनमर्जीनं 20 वर्षाचा शहराचा आराखडा शहरातील जनतेला अंधारात ठेवून करण्यात आलेला आहे. तसेच नगराध्यक्ष महोदयांनी प्रारूप विकास आराखडा तयार करताना आर्किटेक्टची नेमणूक करून आराखडा तयार करणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात नगराध्यक्ष महोदयांनी आपल्या मर्जीतल्या लोकांच्या व स्वतःच्या हिताचा आराखडा तयार केल्याचं समजतं. जव्हार नगर परिषद प्रमुख विकास आराखडा माननीय सहायक संचालक नगर विकास जिल्हा पालघर यांच्याकडून मंजुरी घेण्याकरिता माननीय नगराध्यक्षांनी प्रचलित नियमावलीचं उल्लंघन करून आपल्या अखत्यारीत धनदानके तसेच विकासक यांच्या मर्जी अनुरूप विकास आराखडा तयार करून घेऊन नगर परिषदेचे विकास आराखडा कमिटी सदस्यांना तो मंजूर करण्यासाठी प्रेरित केलाय. अवघा कार्यकाळ शिल्लक असताना हा बाळहट्ट व अट्टहास का हा प्रश्न नागरिकांना पडलाय. नगराध्यक्ष विकास समिती सदस्यांना व नगरसेवकांना याबाबतची काही एक पूर्व कल्पना व विश्वासात न घेता हा विषय संधी साधून करिता स्वतःच्या हितासाठी आर्थिक बाबी नजरेसमोर ठेवून रेटून नेऊ इच्छितात. सर्वसामान्य नागरिकांचा विषय तो काय असणार? शहरातील जनतेला विश्वासात न घेतल्या कारणानं नगर परिषदेतील 8 ते 10 नगरसेवकांची हरकत आहे. याकरिता सर्व जव्हारकर नागरिक प्रारूप विकास आराखड्याच्या विरोधात आहेत. थेट जनतेतून निवडून दिलेले नगराध्यक्ष अशीच मनमानी कामकाज करत असतील तर हुकुमशाही म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या बरोबर जव्हार नगर परिषदेचे नगरसेवक वैभव आंबेकर आहेत. आजचा विषय असा आहे का जव्हार नगर परिषदेकडून शहरातील प्रारूप आराखडा हा नवीन 20 किंवा 50 वर्षासाठी तयार केलेला आहे असा समजलाय. आता विषय असा आहे, आम्ही नगरसेवा वैभव भाई यांच्याकडे आलेलो आहे. काही नगरसेवकांनी 8 ते 10 नगरसेवकांनी याच्यावर हरकत घेतलेली किंवा विरोध केलेला आहे, त्याचं कारण असं आहे. कारण काय आहे ते आपण नगरसेवक यांच्याकडून जाणून घेऊया. वैभवभाई, आता हे टीपी प्लॅनची मंजुरी झालेली आहे नगर परिषदेकडून, त्याचे काही विषय गावामध्ये चर्चा आहे का? काही नगरसेवकाची हरकत आहे, ते पत्र पण आहे, आमच्याकडे पत्र पण आलेलं आहे, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? पत्रकार बंधू, असं आहे की जेव्हा आपला डीपी प्लांट म्हणजे प्रारूप आराखडा हा जो बनतो तो किमान साधारणतः 20 वर्षाचा असतो. 20 वर्षात कुठली डेव्हलपमेंट झाली पाहिजे, काय नाही झाली पाहिजे, त्याच्यात कुठले आरक्षण कुठे टाकले गेले पाहिजे, त्याच्या हरकती सूचना ह्या मागवल्या पाहिजेत. आणि ही मागवण्याची प्रोसेस अशी आहे का त्याची जनजागृती केली पाहिजे. म्हणजे पूर्ण गावात त्यांनी 1-2 बॅनर लावले पाहिजे होते, दवंडी पेटवली पाहिजे होती. हे नगर परिषदेकडून कुठलंही झालं नाही. म्हणजे जी प्रोसेस करायला पाहिजे नगरपालिकेने हे करताना, समजा हा आपला आराखडा 20 वर्षाचा आहे आणि ही ती प्रोसेस केली नाही, म्हणून आमचा विरोध आहे. आमचा प्लॅनला विरोध नाहीये, कारण की याच्यानेच आपला विकास होणार आहे जव्हारचा. पण त्याच्यात जव्हारकरांचा पण जर सहभाग झाला असता तर आनंद वाटला असता आम्हाला. बरोबर, म्हणजे नगरसेवक साहेब, तुमचं म्हणणं असं आहे का जी जनजागृती करून जे जनतेला विश्वासात घेऊन आणि हा आराखडा तयार व्हायला पाहिजे, म्हणजे काही लोकांचे त्याच्यामध्ये हरकती पण असतील, काही लोकांना मान्य असेल नसेल, हे तुमचं म्हणणं आहे, त्याच्यावर 2 शब्द जरा बोला तुम्ही. जव्हारचा नवीन आराखडा तयार होतोय, कारण की हा आराखडा जुना 1993 साली साधारणतः झाला होता, आता हा नवीन होतोय. तर मग काही जे लोक आहेत, म्हणजे काहींचा जव्हारच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून पण त्यांना त्यांचे मुद्दे मांडता आले असते, त्यांना त्यांच्या हरकती सूचना आपल्याला मांडता आल्या असत्या, व ते अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करता आलं असतं त्यांना डीपी प्लॅन मध्ये. अच्छा, म्हणजे या ठिकाणी नगरसेवक यांना आणि 20 वर्षासाठी जे प्लॅन तयार केलेला आहे त्यामध्ये जव्हार शहरातील जनतेला विश्वासात न घेता केलेला आहे. त्यामुळे या वैभव आंबेकर नगरसेवक तसेच यांच्याबरोबर जेवढे 8 ते 10 नगरसेवक त्यांनी हरकत किंवा विरोध केलेला आहे. आता बघूया येणाऱ्या काळात पुढे जे नगर परिषदेकडून मंजुरी दिलेली आहे या प्लॅनला
ते परत याच्यावर नजर टाकून जनतेला विश्वासात घेऊन आणि जे जवळ शहरातील जनतेची एक सभा किंवा मीटिंग लावून करणार की नाही याकडे सर्व शहरातील जनतेचा लक्ष लागलेला। कोकण विभाग प्रमुख जहीर शेख यांचा रिपोर्ट।